प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याबाबतचा जीआर शासनानं काढला आहे. मात्र हा निर्णय घेताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या नाहीत किंवा कोणतीही चर्चा केली नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यासाठी शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडल्या तसेच अनेक सूचनाही केल्या. उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नावे, गव्हाण, वहाळ, उल्वे, तरघर या विभागातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सिडकोकडे प्रलंबित असलेले प्रश्न, उदरनिर्वाहासाठी बांधलेली घरं व गाळे, राहत्या घराला नोटिसा, घराचे प्लॉट कापणं किंवा अलॉट केलेले प्लॉट अजून न मिळणं यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 25 फेब्रुवारी 2022 रोजी शासनानं गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा जीआर काढला. मात्र हा निर्णय घेताना कोणासोबतही चर्चा केली नाही व त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना असणारे प्रश्न अजूनही प्रलंबित असून त्याशिवाय त्यात अनेक अटीशर्ती लावल्या आहेत. 2015 साली देवेंद्र फडणवीसांनी सर्व बांधकाम नियमित करणारा सर्वसमावेशक अहवाल काढला होता. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी जे आंदोलन उभं राहिलं ते आंदोलन संपवण्यासाठी आपण प्रकल्पग्रस्तांना काहीतरी देतोय असा दिखावा करण्यासाठी हा जीआर काढण्यात आला असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत केलाय. दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला मिळावं यासाठी गेलं वर्षभर आम्ही जे आंदोलन केलं तो राग मनात धरूनच सिडकोनं मान्य झालेला आमचा भूखंड 2 वर्षांनी रद्द केला. त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊन न्याय मिळवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भूमिका स्पष्ट करत सिडको जमिनी घेतल्यानंतर त्यांचे प्लॉट हे 18 महिन्यांनंतर दिले पाहिजे अशी आग्रही मागणी केली. तसंच 250 मीटर मर्यादेमध्ये असणाऱ्या फक्त घरांना नियमित न करता सर्व पद्धतीची बांधकामं नियमित करण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करू आणि त्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आवश्यक असल्यास आंदोलन उभं करू असं आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलंय. या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाऊशेठ पाटील, वामनशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, एम डी खारकर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कामिनी कोळी, नावाखाडीचे सरपंच हरीश पाटील, सदस्य उषा देशमुख, सुधीर ठाकूर, अनंता ठाकूर, मदन पाटील, सुजाता पाटील, किशोर पाटील, जयवंत देशमुख, रतनशेठ भगत, वसंतशेठ पाटील, वितेश पाटील, निलेश खारकर, सुहास भगत, भाऊ भोईर, भार्गव ठाकूर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. 200 मीटर सिडकोचा ठराव होता, अचानक काही वर्तून आला नाही. सिडकोचा जो ठराव आहे त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होऊया. वस्तुस्थिती ज्या ठिकाणी आहे की एखाद्या गावामध्ये 70 सालाच्या लावटण्यापासून 500 मीटर पर्यंत बांधकाम झालेली आहे. कोपर गावात झालेली आहे, आपण गव्हाण गावामध्ये झालेली आहे, आपल्याकडे अनेक गाव अशी सांगू शकू. तर मूळ गावठाण 70 सालचं अतिशय छोटं होतं, 70 सालाच्या नंतर गावठाणाचा विस्तारच झाला नाही. आता त्याच्यापासून 200 मीटरच्या पलीकडे त्यांची गरज आली त्यांचं काय असा त्यावेळेला प्रश्न होता. आणि आपण म्हणत होतो सर्वेक्षणाला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्या आधारे सरकारच्याकडे आपण परत जाऊ. मधल्या कालावधीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सरसकट सगळी बांधकामं प्रशमित करणं, नियमित करणं, रेग्युलराइज करणं या संदर्भामधला निर्णय घेतला. प्रोसिजर त्या त्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांनी अडॉप्ट करावे असं सांगितलं. वेगवेगळ्या प्राधिकरणांनी त्याच्या नोटिसेस काढल्या आणि त्या नोटिसेस निघून कार्यवाहीला सुरुवात होणार एवढ्यामध्ये हायकोर्टामध्ये कुठेतरी गेलं आणि हायकोर्टामध्ये या सगळ्या प्रोसेसला स्टे आला. आता जर 2015 साली सरसकट सगळी बांधकामं त्याच्यात घरं पण आली, तुम्ही गरजेपोटी तुम्ही त्या ठिकाणी छोटा मोठा चक्की टाकली, छोटा मोठा तुम्ही गाळा बांधला, तुम्ही चाळ बांधली आणि चाळीमध्ये तुमच्याकडे राहणाऱ्या कामगारांना राहायला घरं दिली, म्हणजे तुम्ही स्वतः प्रकल्पग्रस्त राहत नाही असं मानता. प्रकल्पग्रस्त किंवा कोणीच राहत नाही, तो छोटा मोठा व्यवसाय करतो असं पिठाची गिरणी, कुठेतरी वायरांचं दुकान,
कुठे तुम्ही जे 12 पद्धतीदार पूर्वीच्या काही करत होते अशी बांधकाम आणि त्याच्या व्यतिरिक्तच सर्व पद्धतीची बांधकाम ही सगळी बांधकाम नियमित करण्याचा साधारणता समावेश हा 2015 च्या ऑर्डर मध्ये होता. आता हे सगळं 2015 साली झाल्यावर 2015 च्या नंतर जर काही निर्णय घ्यायचा आहे तर तो याच्या पुढच्या पायरीवरचा असला पाहिजे. याच्या पुढे आणखी काहीतरी देणारा आणखी काहीतरी प्रक्रिया सोपी करणारा असा निर्णय खरंतर घेण्याची आवश्यकता होती. पण तसा निर्णय न घेता केवळ दिमा पाटील साहेबांच्या नावापोटी जे अंतर उभं राहिले त्याच्यातून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र जे दुखावले गेले त्यांना आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय हे दाखवण्याचा देखावा उभा केलाय आणि त्या देखाव्यामध्ये हा जिया हा या ठिकाणी निघालाय. तुम्ही जमीन ताब्यात घेताना सहमतीने आमची घेता आणि बोट लॉटला सुरू करता 10 वर्ष घालवता 18 महिन्यामध्ये आम्ही घर बांधून कायम पाहिजे असे निर्णय तुम्ही सांगता तर आमची जमीन सहमतीने केली की 18 महिन्यांनी आम्हाला प्लॉट द्यायला पाहिजे. हा ठराव कुठून करायचा परवाच्या मीटिंगमध्ये आम्ही मांडलं की ठराव होतो. आता इथे त्यावेळेला लोक कमी होते 50 होते पण आता तुमचे 1600 लोक आहेत मंजूर करायचा आणि पुढे ज्या ज्या होईल त्या सांगायचं की आमच्या जमीन आम्ही दिल्या याचा अर्थ 18 महिन्यामध्ये मी प्लॉट देणं गरजेचे आहे आणि त्याच्यात जर काही शिवकळ चर्चा नसेल तर त्यांच्या पटेलशी चर्चा करतील. ते म्हणजे 18 महिन्यात आमचे प्लॉट कसे तयार होईल ठेवले होतील. 18 महिन्यात घर जे होतात का 2 वर्ष 3 वर्ष लागतात घरवायला पण तुम्हाला फार पर्यंत घर मग तुम्ही पण फार करा नाही तर वाटप करायच्या वेळेला जमीन घ्यायची आणि मग इथे हे आहे तिथे ते आहे असं काही करता तर ह्यासाठी एक ठराविक कृतीमध्ये शिटकोपर्यंत आपल्याला घ्यावे लागतील. त्यासाठी आता दोन्ही आमदारांचा आदर आहे दोन्ही आमदार हे प्रमुख आहे. आपण आता पनवेल तालुक्यात राहतो म्हणून पनवेलचे आमदार आहे पुरण मतदार संघाचा राहतो म्हणून पुरणचे आमदार आहे. तरी आता ह्या दोघांनी लक्ष घ्यावे मी आता म्हातारा झालो त्यामुळे बोलायचं चांगलं वगैरे पण ह्या जर ही चर्चा झालेली आहे 20 फेब्रुवारीला आणि मार्च मध्ये अधिवेशन झालंय तर आता शिडकोच्या एमडीला झोपून देऊन चालणार नाही नगरविकास मंत्र्याला झोपून देऊन चालणार नाही. जसं विमानतळाच्या बाबतीत आपण काय केलं तशाच प्रकारे ह्या विषयावर सुद्धा आपल्याला जावं लागेल. त्या दृष्टीनं अगदी बारीक सारीक अभ्यास करून त्याच्यामध्ये आपण म्हणजे लक्ष दोन्ही आमदार घालावं आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा. सर्वांचा पाठिंबा आहे तशा पद्धतीने आपण आणखी आता आपण 200-400 लोक आलोय पण ह्या वेळेला पुढच्या वेळेला 5000 लोक आपल्या मीटिंगला येतील अशा प्रकारे एखादी बैठक तुमची दर घ्यावी आणि त्या दृष्टीने शिकवला अगोदर आपण गावागावचे रिपोर्ट आले त्याप्रमाणे टाचन तयार करावं नोटीस तयार करावी बैठक घ्यायचा प्रयत्न करावं. बैठकीमध्ये शिकवचे एमडी किंवा मंत्री ऐकत नसतील तर मग आपल्याला हात मारण्याचे पर्याय नाही आणि तशा रीतीनं आपण आपला हक्क मिळवून घेऊच मला खात्री आहे. आता आपण जागृतपणाने याच्या त्याच्यामध्ये पावलं टाकावी ही विनंती करून थांबतो.